महिला गुप्तहेर क्षेत्रात कुठे उल्लेख झाला तर एक नाव हमखास प्रथम येतं, ते म्हणजे गुप्तहेर रजनी पंडित यांचं. रजनी पंडित यांना अखेर जामीन मंजूर झाला आणि त्या 40 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर पडल्यात. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारीला रजनी पंडित यांना ठाणे गुन्हे शाखेनं कायदेशीररित्या बेकायदेशीररित्या CDR हस्तगत केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. त्यांना अटक करण्यामागे राजकारण असल्याची चर्चा सुद्धा रंगलेली होती. या सगळ्या मुद्द्यावरती रजनी पंडित यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी. CDR प्रकरणात देशाच्या पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर 40 दिवसांनी सुटका झालेली आहे. आपल्यासोबत सध्या रजनी पंडित मॅडम स्वतः आहेत. मॅडम, 40 दिवसांनी तुमची सुटका झाली आहे. तुम्हाला कधी वाटलेलं की तुम्हाला अशा प्रकारे कधी अटक होऊ शकते? ज्यावेळेला व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेला कल्पना होती की कधी ना कधी असं प्रकरण एखादं घडेल की ज्याच्यामध्ये आपल्याला, आणि मुख्य म्हणजे काय नेहमी म्हणायची की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. अगदी पुरस्कारापासून नाव सगळ्या जगभर झालं, परदेशातल्या लोकांनी इंटरव्ह्यू केले, पण जेल काय आहे हे माझी बघायची इच्छा होती. आणि ह्या निमित्ताने का होईना पण ती बघायला मिळाली. तिकडचे प्रश्न बघता आले की काय लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, कसे अडकले गेलेत, खरंच त्यांचा काही त्याच्यात हात आहे का, काही विनाकारण आहे ज्यांना काही बेल वकील पैसे भरण्याची ऐपत नाही आहे, काही वेळेला त्यांना हॉस्पिटलची गरज असती तर ताबडतोब ट्रीटमेंट मिळत नाही, अशा अनेक गोष्टी तिकडे मला शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. पोलिसांनी दावा केला आहे की अवैधपणे तुम्ही CDR जे लोकांचे असतात ते घेतले आणि त्यानंतर त्याची विक्री केली. पोलिसांच्या दाव्यामध्ये आरोपामध्ये तथ्य आहे नाही आहे काय सांगा? आत्ता ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे मी ह्याच्या बाबतीत आता काहीच बोलणार नाही. ज्यावेळेला चार्जशीट येईल केस उभी राहील आणि त्याच्यानंतर जे पुढे होईल ते तुम्हाला सगळ्यांना दिसेलच. प्रकरण अगदी अचानकपणे तुम्हाला या प्रकरणात अटक करण्यात आली, पोलिसांनी काय सांगितलं की का ते अटक करतात, काय सांगाल त्याबद्दल? तुमचं नाव घेतलंय घेणाऱ्यांनी आणि म्हणून आम्ही तुम्हाला आणलेलं आहे, पण मुख्य म्हणजे हॅकर जे असतात ज्यांनी CDR काढतात किंवा जी कंपनी आहे जी CDR प्रोव्हाइड करते, तर ते CDR कोणासाठी देत आहेत, काय देत आहेत, किती प्रमाणात मागवले जात आहेत हे त्यांचं काम आहे, मग त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. पण असं अजून कोणीच पकडले गेलेले नाही, हॅकर पकडलेत पण कंपनीच्या कुठल्याच माणसाला अजून हात लागलेला नाही. तुम्हाला जी अटक झाली ती राजकीय हेतूतून किंवा राजकीय वैमनस्यातून झालेलं देखील सांगितलं जात आहे. मी सांगू का, माझं कुणाशी असं वैयक्तिक वैमनस्य नाही आहे, मी सगळ्यांसाठी कामं केलेली आहेत. माझं त्यांनी प्रोफाईल बघितलं, माझ्याबरोबर मोठमोठ्या लोकांचे फोटो बघितले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हाय प्रोफाईल लोकांच्याबरोबर तुमचे कॉन्टॅक्ट आहेत. हाय प्रोफाईल ह्याचा अर्थ काय आहे की माझा व्यवसाय वेगळा आहे, लोकांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे, प्रेम आहे, एक आदर आहे की एक महिला, पहिली महिला भारतातली डिटेक्टिव्ह असणं हे कौतुकाची बाब आहे. आणि त्याप्रमाणे सेलिब्रिटीने काही फोटो घेतलेत, आम्ही घेतलेत, मला पुरस्कार मिळालेत, म्हणजे त्यांचे मी CDR काढले असं होत नाही ना. तर त्यांना म्हणणं होतं की आम्ही या प्रत्येक लोकांना विचारणार काढणार, म्हटलं विचारा तुम्ही, जर मी काम केलं तर मला भीतीच नाही आहे त्याची. आणि उद्या कोणी म्हणेल की नाही आम्ही यांचे CDR काढले, पण त्यांना ते सिद्ध तर करावं लागेल की मी काढलेत म्हणून. तर ही गोष्ट सोपी नाही, आरोप प्रत्यारोप होत राहतात. आणि त्याच्यानंतर आदल्या दिवशी एक स्टेटमेंट आलं होतं की म्हणजे कोणी मंत्री आहे त्याच्यात, कोणी हे खासदार आहेत, कोणी कोणाचे बरीच नावं वगैरे आली, कोणी ऍक्टर आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं होतं की त्याच्याशी काही संबंध नाही, आम्हाला CDR कोणाचे काढत आहेत त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, CDR कोण देतं ह्याला महत्त्व आहे. मग कोण देतं ते कळलं, कोण हॅकर आहे ते कळलं, कोणाचं ईमेल ID वापरला जातोय ते कळले. मग आता पुढचं काय ते बघूया काय होतंय ते, कारण मी तर हॅकरमध्ये नाही आहे, मी कोणाचे ईमेल हॅक केलेला नाही आहे, हॅक करून कोणाचे हे केलेलं नाही आहे, कोणाला विकले नाही आहेत आणि ब्लॅकमेलही केलेलं नाही आहे, त्यामुळे मी कुठंच बसत नाही आहे याच्यात. रजनी पंडित आजच त्या ठाणे कारागृहातून सुटून बाहेर आलेल्या आहेत, त्या स्वतः आहेत गुप्तहेर, त्यामुळे जो काही त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले त्यांना अटक झालेले आहेत, आता त्याचा छडा त्या स्वतःच लावणार आहेत. कॅमेरा पर्सन राजीव बारोटसह सचिन गाड, जय महाराष्ट्र.